मी डॉक्टर एस एम घाटे नवरोजी वाडिया महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागात शिकवतो आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आणि ग्रॅज्युएट एक्झामिनेशन परीक्षा या परीक्षेचा परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहतो। आज आपण ॲटमॉस्फियर म्हणजे वातावरण याविषयी माहिती घेणार आहोत। ॲटमॉस्फियर ही जी कन्सेप्ट आहे किंवा ड्यूरिंग द लास्ट 4 decades our knowledge of atmosphere has been enormously enlarged due to space programs, satellites and technological advancement in instruments. हे जे आपण निरनिराळे सॅटेलाइट्स पृथ्वीच्या बाहेर वातावरणाच्या बाहेर पाठवतो आणि त्यांनी निरनिराळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने जो अभ्यास केला त्यामुळे गेल्या 40 वर्षांमध्ये ह्याची खूप माहिती आपल्याला मिळाली। Valuable information about the atmosphere of Earth, Moon and other planets is also available now. What is atmosphere then? वातावरण म्हणजे नक्की काय? कशाला वातावरण म्हणायचं? It is a protective and insulating blanket of gases around the Earth, which is able to sustain life on Earth. म्हणजे पृथ्वीच्या सभोवती असलेलं निरनिराळ्या वायूंचं असं जे आवरण आहे की ज्याच्यामुळे पृथ्वीवरती सजीव जिवंत राहू शकतात त्याला वातावरण म्हणतात किंवा ॲटमॉस्फिअर म्हणतात। हाऊ डज दिस ॲटमॉस्फिअर हेल्प द लाईफ ऑन अर्थ असे बरेच पॉईंट्स आहेत। इट बिकम्स अ सोर्स ऑफ कार्बन डायऑक्साईड नेसेसरी फॉर द प्लांट्स टू प्रिपेअर देअर फूड बाय फोटोसिंथेसिस। प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न बनवण्याकरता वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते, तो कार्बन डायऑक्साईड या वातावरणात मिळतो। ॲज वेल ॲज इट इज अ सोर्स फॉर ऑक्सिजन फॉर ॲनिमल्स टू एस्पायर, म्हणजे ऑक्सिजनचा तो एक स्रोत आहे, निरनिराळ्या प्राण्यांना श्वसनाकरता ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि तो ऑक्सिजन या हवेत आहे, निर्माण होत असतो, कंज्यूम होत असतो, दोन्ही असतं, म्हणजे दोन्ही प्रकार आहे, नाहीसाही होतो आणि नवीन तयारही होतो। इट प्रोव्हाइड्स नायट्रोजन फॉर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, त्यामुळे प्रोटीन्स तयार होतात। नायट्रोजन जो आहे तो आपल्याला लागणारा नायट्रोजन सुद्धा या प्लांट्स मध्ये मिळतो आणि तो या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे आहेत ते हवेतला नायट्रोजनचं रूपांतर अमोनियासारख्या किंवा NH2 ग्रुप म्हणजे अमाईन्स तयार करतात, त्याच्यापासून अमिनो ऍसिड्स आणि मग प्रोटीन्स तयार होतात, त्याकरता नायट्रोजनची आवश्यकता असते आणि तो नायट्रोजन सुद्धा आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये मिळतो। इट ट्रान्सपोर्ट्स वॉटर फ्रॉम द ओशन टू लँड थ्रू हायड्रोलॉजिकल सायकल, देअर बाय इट ॲक्ट्स ॲज द कंडेन्सर। कंडेन्सर आपलं काय करतो तर आपण जेव्हा डिस्टिलेशन करतो किंवा वृद्धोपातन करतो तेव्हा कुठली तरी द्रवरूप सिस्टीम, फक्त पाणी असंच नाही, आपण पाणी आपण विचार करतो पण पाण्यात असेल असेल कुठली द्रवरूप सिस्टीम ही वायुरूप होते आणि ती वायुरूप झालेली परत थंड होण्याकरता कंडेन्सरची आवश्यकता असते अँड वेन इट कंडेन्सेस इट अगेन कन्वर्टेड टू अ वॉटर सिस्टीम, म्हणजे वॉटर ने ॲक्विअस सिस्टीम किंवा लिक्विड सिस्टीम, गॅसियस सिस्टीम टू लिक्विड सिस्टीम, आता कंडेन्सरची आवश्यकता आहे। म्हणून हे जे ॲटमॉस्फिअर आहे इट इट सेल्फ ॲक्ट्स एज अ कंडेन्सर आणि मग समुद्रावरची जी वाफ झालेली पाण्याची त्या वाफेचं रूपांतर पुन्हा एकदा पाण्यात होतं आणि ते पाणी पावसाच्या रूपाने आपल्याकडे पृथ्वीवर पडतं। सो दॅट इज अनदर थिंग बाय विच द ॲटमॉस्फिअर हेल्प्स लाईफ ऑन द अर्थ। The atmosphere forms an insulating blanket around the earth so as to maintain the temperature fairly constant in the range in which all enzymes can work smoothly. Ata he je temperature range kiti aahe tar apli je sadharan bharatamadhe jar baghitla tar 27 degree centigrade cha aspas tapman asta vadat 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 40 41 42 pan jat jeva unhala asto kadak unhala asto tevha आणि कमी होत 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 10-15 पर्यंत पण येतं, कधी कधी हिवाळ्यामध्ये 7-8 डिग्री पण येतं। हे आपलं साधारणपणे
पण पृथ्वीवरचं जर ऍव्हरेज टेम्परेचर बघितलं दॅट इज अबाउट 15 डिग्री सेंटीग्रेड ऍव्हरेज टेम्परेचर. ह्या टेम्परेचरला निरनाळे एन्झाइम्स हे काम करतात. हे जर नसेल तर काय झालं असतं, विदाउट ऍटमॉस्फिअर द टेम्परेचर ऍट द इक्वेटर वुड हॅव राईज टू अबाउट 95 डिग्री सेल्शियस ड्युरिंग द डे अँड ड्रॉप टू अबाउट -160 डिग्री सेल्शियस ड्युरिंग द नाईट. म्हणजे एक -160 उणे 160 डिग्री पर्यंत ते कमी झालं असतं आणि 95 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते वाढलं असतं. म्हणजे ज्या ह्याच्यात कुठलेही प्रोटीन्स किंवा एन्झाइम्स काम करू शकणार नाहीत, असंच टेम्परेचर इतर प्लॅनेट्स वरती आहे, याच्यापेक्षाही ड्रास्टिक आहे. सो दॅट द सर्फेस इन द अर्थ वुड हॅव बीन ॲज ब्लीक अँड स्टराईल ॲज मून. चंद्रावरती आपण म्हणतो की चंद्रावरती ॲटमॉस्फिअर नाही आहे, हे पृथ्वीचं आवरण नाही आहे, त्यामुळे तिथे असं टेम्परेचर खूप वरती जास्तही जातं आणि रात्रीच्या वेळ खूप मायनसला जातं आणि त्यामुळे तिथे सजीव सृष्टी असू शकणार नाही असा एक दावा केला जातो. इट इज ड्यू टू ॲटमॉस्फिअर दॅट वी कॅन हिअर साऊंड. वी हॅव लॉंग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन, मोबाईल अँड टेलिकम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी ह्या ॲटमॉस्फिअरमुळे शक्य आहेत. विदाउट ॲटमॉस्फिअर देर वुड बी नो लाईटनिंग, नो विंड, नो क्लाउड्स, नो रेन, नो स्नो, नो फायर अँड सबसिक्वेंटली नो लाईफ. बघा, विजा कडाडतातल्या कडाडणार नाहीत, वारा वाहणार नाही, ढग असणार नाही, ढग नाहीत म्हणजे पाऊस नाही, बर्फ नाही कारण पाणी नाही, कुलिंग नाही त्यामुळे स्नो नाही, विस्तव पेटणार नाही कारण विस्तव पेटायचं म्हणजे की ऑक्सिजन लागणार, जर हा ॲटमॉस्फिअर नाही म्हणजे ऑक्सिजन पण नाही आणि ऑक्सिजन नाही म्हणजे विस्तव नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी जीवन असण्याकरता किंवा जीवन राहण्याकरता आवश्यक. म्हणून हे जर नसेल तर सजीवच असणार. सो देर विल बी नो लाईफ इफ दीज थिंग्स लाईटनिंग, विंड, क्लाउड्स, रेन, स्नो, फायर या ज्या गोष्टी नसतील तर लाईफही असणार नाही. इट एक्सटेंड्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ टू अबाउट 500 किलोमीटर इतकी उंचीपर्यंत, 500 किलोमीटर उंचीपर्यंत हे ॲटमॉस्फिअर आहे. द टोटल मास ऑफ ॲटमॉस्फिअर इज एस्टिमेटेड टू बी 5,500 ट्रिलियन टन्स. वजन खूप आहे म्हणजे मास, टोटल मास 5,500 ट्रिलियन टन्स आणि आपल्या समुद्र सपाटीपासून जवळजवळ 500 किलोमीटर अंतरापर्यंत हे वातावरण पृथ्वीभोवती आहे. आता आपण त्यातलं पहिलं घेऊया ट्रोपोस्फियर, त्याला मराठीमध्ये स्थितांबर म्हणतात. द लोअरमोस्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज ट्रोपोस्फियर. इट एक्सटेंड्स अप टू अबाउट 12 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सर्फेस. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणपणे 12 किलोमीटर अंतरापर्यंत हे ट्रोपोस्फिअर आहे. द अपर लिमिट ऑफ ॲटमॉस्फिअर मे व्हेरी बाय अ किलोमीटर ऑर मोअर डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द टेरेस्ट्रियल सर्फेस अँड टेम्परेचर. इतरही काही गोष्टी आहेत. टेरेस्ट्रियल सर्फेस म्हणजे काही ठिकाणी डोंगर आहे, काही ठिकाणी समुद्राचं आहे, याचा अर्थ खाली खोली आहे किंवा दऱ्या आहेत, तेव्हा त्याच्यावर अंतर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. इव्हन इक्वेटर आणि पोल्स याच्यावरती असलेला लेअर वेगवेगळा असतो आणि म्हणून 12 किलोमीटर ॲव्हरेज अबाउट 12 किलोमीटर असं म्हटलेलं आहे. इट इज ॲव्हरेज अबाउट 12 किलोमीटर. काही ठिकाणी तो 11 किलोमीटर असेल, काही ठिकाणी तो 13 किलोमीटर पर्यंत पण जाऊ शकेल, पण ॲव्हरेज मात्र 12 किलोमीटर आहे. ट्रोपोस्फिअर कंटेन्स 70% ऑफ द मास ऑफ द ॲटमॉस्फिअर. आपण मगाशी बघितलं की 5,500 ट्रिलियन टन्स आहे, त्यातलं 70% मास हे या ट्रोपोस्फिअरमध्ये आहे. इट इज अ टर्ब्युलंट रिजन ड्यू टू ग्लोबल एनर्जी फ्लो अरायझिंग फ्रॉम इमबॅलन्सेस ऑफ रेट्स ऑफ हिटिंग अँड कुलिंग बिटवीन द इक्वेटर अँड द पोल्स. म्हणजे इक्वेटर वरती जास्त उष्णता असते त्यामुळे इथे हिटिंग होतं, जास्त हिटिंग होतं. सूर्याची जास्तीत जास्त उष्णता जी मिळते ती इक्वेटरला मिळते. कधी कधी तो दोन हे जे आपले आहेत मकर वृत्त आणि कर्कवृत्त इकडे तिकडे जातो तेव्हा त्या विशिष्ट पोल्सना हिटिंग होतं किंवा तिथे उजेड असतो. पण जेव्हा दुसरीकडे त्यावेळेला दुसऱ्या बाजूला म्हणजे तो नॉर्थ पोलकडे गेला तर साऊथ पोलवरती अंधार असतो, उष्णता कमी असते, प्रचंड थंडी असते. साऊथ पोलकडे गेला खाली
की वरती दक्षिण ध्रुवा उत्तर ध्रुवावरती त्यावेळेला अंधार असतो, पण इक्वेटरला कायम वर्षभर उष्णता मिळत असेल, त्यामुळे तिथे हिटिंग असतं आणि बाकीच्या ठिकाणी कुलिंग आहे. या हिटिंग आणि कुलिंगच्या फरकामुळे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे वारे वाहत असतात. आपण तुम्ही तो वाऱ्यांचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या वाऱ्यांच्या मुळे हा जो ट्रोपोस्फियरचा रिजन आहे तो रिजन हा अतिशय हालचाल होती, तिथे भरपूर टर्ब्युलंट रिजन, वादळ आहे, वारे आहेत, हे सगळे खालच्या ह्या लेअरला आहेत आणि त्यामुळे हा जो एनर्जी जी आहे ती इकडून तिकडे तिकडून इकडे सारखी वाहत असते. बिकॉज ऑफ दॅट एनर्जी फ्लो आणि इनबॅलन्सेस इन द रेट्स ऑफ हिटिंग अँड कुलिंग, हे महत्वाचं आहे की हिटिंग आणि कुलिंगच्या रेट्समध्ये फरक आहे. म्हणजे त्याच्या जी कधी कधी जास्त हीट होतं कधी कधी कूल होतं, हा जो हे आहे त्याच्यातला जो इनबॅलन्स आहे त्यामुळे हे वारे वाहतात आणि वारे जितके वाहतील तेवढा हा जो रिजन आहे तो होमोजिनियस होतो. विथ रिस्पेक्ट टू कॉम्पोजिशन ऑफ नायट्रोजन ऑक्सिजन इट इज मोर ऑर लेस होमोजिनियस इन द ऍबसेन्स ऑफ एअर पोल्युशन मेनली ड्यू टू कॉन्स्टंट सर्क्युलेशन. मग अशी मी सांगितलं की वारे सारखे वाहत असतात आणि त्या कॉन्स्टंट सर्क्युलेशनमुळे नायट्रोजन ऑक्सिजनचं साधारण पर्सेंटेज इतकं सारखं आहे की दॅट इज मोर ऑर लेस होमोजिनियस. वॉटर कंटेंट हाऊ एव्हर व्हेरीज ड्यू टू हायड्रोलॉजिकल सायकल. आता वॉटर कंटेंट कसं बदलतं आपल्याकडेच बघा ना, पावसाळ्यात हवा कुंद असते वेट, त्यामुळे आपले कपडे सुद्धा वाळत नाहीत लवकर, दिवस दिवस दोन दोन दिवस घेतात कपडे वाळायला, आणि तेच उन्हाळ्यात पाण्याचं हे कमी असतं, म्हणजे हवेचं जे हवेमध्ये पाण्याचं बाष्प जे आहे ते कमी आहे, त्यामुळे आपण कपडे वाळत घातले की 10 मिनिटात वाळतात. सो इन दॅट केस द वॉटर कंटेंट इज लेस इन वॉर्म सीझन आणि तेच वेट सीझन मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये पाण्याचं हे जास्त असतं, त्यामुळे वॉटर कंटेंट ऑफ द ऍटमॉस्फिअर इज नॉट कॉन्स्टंट, वेअर एज द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट, देर इज नो चेंज अँड इट इज होमोजिनियस थ्रू आउट द अर्थ. म्हणजे मी इथे महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहे का इंग्लंडमध्ये आहे का अमेरिकेमध्ये फारसा फरक पडत नाही, हा नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्पोजिशन फारसं बदलत नाही, तेच राहतं. पाणी मात्र नेहमी बदलत, म्हणजे हायड्रोलॉजिकल ह्याच्यामुळे सायकलमुळे वॉटर कंटेंट मात्र बदलत जातो. विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी अँड टेम्परेचर इन ट्रोपोस्फिअर इज नॉट युनिफॉर्म. डेन्सिटी म्हणजे घनता, हवेची घनता जसं जसं आपण वर जाऊ म्हणजे समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसं अशी घनता कमी होत जाते, म्हणजे हवा विरळ होत जाते, आणि खाली जसजसं आपण समुद्र सपाटीच्या जवळ जातो तर ती घनता दाट आहे म्हणजे डेन्स आहे. सो डेन्सिटी डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. द टेम्परेचर इन द ट्रोपोस्फिअर डिक्रीजेस विथ हाईट ऍट अन ऍव्हरेज रेट ऑफ 0.5 degrees centigrade पर किलोमीटर. जसं जसं आपण 1 किलोमीटर वर जाऊ तसं हवामान 0.5 degrees centigrade कमी कमी तापमान 0.5 degrees centigrade हळूहळू कमी होत जातो. नॅचरल 2 किलोमीटर गेलं तर 1 degree centigrade होईल, 3 किलोमीटर दीड, असं करत करत ते हळूहळू कमी कमी होत जातो. त्यामुळे सर्वात जास्त तापमान कुठे असेल तर ते समुद्र सपाटीला असतं किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वात जास्त तापमान असतं. नियर द ग्राउंड लेवल एअर इज हीटेड बाय रॅडिएशन फ्रॉम द अर्थ टू अबाउट 15 degrees celsius. आता 15 degrees celsius हा ऍव्हरेज टेम्परेचर आहे. आपल्याकडे हे 15 degrees centigrade आलं तरी आपण म्हणतो की थंडी पडायला लागली, पण ऍक्च्युली ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ इज अबाउट 15 degrees celsius. काही ठिकाणी ते जास्तही असतं, 27, 28, 30 हे कॉमन असतं, आणि काही ठिकाणी ते खूप जास्त म्हणजे उन्हाळ्यामध्ये 40-42 degrees जातं. हाउएव्हर ऍज वी असेंड द स्ट्रॉंग विंड्स सीज अब्रप्टली अँड हेन्स टेम्परेचर रिमेन्स फेअरली कॉन्स्टंट अबाउट -55 to -56 degrees celsius. हे कुठे -55 to -56 हे ट्रोपोस्फिअरच्या अगदी वरच्या अंगाला असतं, तिथे हे असे स्ट्रॉंग विंड्स वगैरे असतात, ते खाली आहेत आणि म्हणून इथे खालचं टेम्परेचर नियर अबाउट कॉन्स्टंट असतं आणि वरचं म्हणजे 15 degrees centigrade पण आसपास ते वाढत बदलत असतं, पण वरती मात्र 55 to -56 degrees centigrade ला कॉन्स्टंट आहे. देर इज नो
win at that level. Now stratosphere, dusra tatla pudcha bhag. Stratosphere extends from 12 km to 50 km above the earth surface. म्हणजे समुद्र सपाटीपासून साधारणपणे 12 किलोमीटर ते 50 किलोमीटर हा वरचा जो रिजन आहे दॅट इज कॉल्ड अ स्ट्रॅटोस्फियर. इन कॉन्ट्रास्ट टू ट्रोपोस्फियर इट इज अ नॉन टर्ब्युलंट ऑर क्वेसेंट लेअर. अतिशय थंड आणि शांत असं तो लेअर आहे. या लेअरमध्ये म्हणजे अंबर म्हणतो आपण त्याला, तर या लेअरमध्ये हवा वाहतच नाही, अतिशय स्लो मिक्सिंग आहे. सो देर इज नो मिक्सिंग ऑफ गॅसेस इन दिस रिजन. मोस्टली इट कंटेन्स ओझोन विच ऍब्सॉर्ब्स यूव्ही रेडिएशन्स अँड प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन अर्थ फ्रॉम द इंज्युरियस इफेक्ट्स ऑफ द सन्स अल्ट्राव्हायलेट रेज. सूर्यापासून जे अल्ट्राव्हायलेट किरण येतात म्हणजे त्याला मराठीमध्ये अतिनील किरण म्हणतात. अतिनील किरणं जी आहेत ती त्याच्यात एनर्जी खूप जास्त असते. ही जी अतिनील किरण आहेत ज्याच्यात एनर्जी जास्त आहे ती आपल्या शरीरावर जर पडली तर वरची जी स्किन आहे ती जळून जाते. त्यामुळे हे जे अतिनील किरण आहे ते या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये शोषून घेतले जातात. म्हणून हा लेअर अतिशय महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने, आपल्या जीवनाच्या दृष्टीने. कारण ओझोनचा जो हे आहे तो लेअर हा यूव्ही रेडिएशन शोषून घेतात आणि आपल्याला फक्त व्हिजिबल रेज खाली येतात जे पांढऱ्या रंगाचे म्हणजे ताना पिहिनी पाजा किंवा व्हिजॉर VIB GYOR हे फक्त रेज खाली ट्रोपोस्फिअरमध्ये येतात. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हा पण इथे अतिशय हा संथ आहे. त्याच्यामध्ये टर्ब्युलंटनेस मुळेच नाही. जसं आपल्याकडे खाली पहिल्या लेअरमध्ये ट्रोपोस्फिअरमध्ये जसं वारे आहेत वादळ आहेत तसं तिथे वरती काही नाही आहे. सो इट इज अ क्वेसंट लेअर, तर नॉन टर्ब्युलंट लेअर. इन दिस रिजन टेम्परेचर इन्क्रीजेस ॲज अल्टिट्यूड इन्क्रीजेस. जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं टेम्परेचर वाढत जातं. आता हे का वाढतं, तर तिथे यूव्ही ऍब्सॉर्ब होतो म्हणजे एनर्जेटिक जे रेज आहेत ते ऍब्सॉर्ब केल्यामुळे ती एनर्जी तिथे राहते. नॅचरल ती एनर्जीमुळे ती तो रिजन तो भाग हा गरम होतो. आणि म्हणून पण गरम गरम होणार म्हणजे किती, 12 किलोमीटर फ्रॉम मीन सी लेवल द टेम्परेचर राईज इज अबाउट -56 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ट्रोपोस्फिअरचा सर्वात उंच भाग आणि स्ट्रॅटोस्फिअरचा सर्वात खालचा भाग हा 12 किलोमीटरवर येणार. तिथे -56 आहे विच गोज ऑन इन्क्रीजिंग टू अबाउट -2 डिग्री सेल्सिअस ॲट अबाउट 50 किलोमीटर. म्हणजे 12 किलोमीटरवर टेम्परेचर आहे -56, तर 50 किलोमीटरवरती टेम्परेचर आहे -2 डिग्री सेल्सिअस. -2 डिग्री सेल्सिअस म्हणजे याचा अर्थ तिथे ॲज कम्पेअर टू -56 ते टेम्परेचर जास्त आहे. सो देर इज इन्क्रीज इन टेम्परेचर. दिस इज अनदर थिंग विच इज अपोजिट टू स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय झालं, जसजसं आपण उंच जातो वर जातो तसं तसं टेम्परेचर कमी कमी होत जातं. इथे नेमकं टेम्परेचर वाढत जाते. -56 वरनं -2 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते वाढत जातं. ऍट दिस टेम्परेचर वॉटर कॅनॉट बी देअर आयदर इन लिक्विड फॉर्म ऑर स्टीम फॉर्म. हेन्स इट इज अ ड्राय रिजन. स्ट्रॅटोस्फिअर इज ड्राय, संपूर्णपणे कोरडा आहे. कारण काय, तर इथे पाणी असूच शकत नाही. -56 डिग्री सेंटीग्रेड आणि -2 आणि अप टू 0 डिग्रीज हे बर्फ होत जातं. इथे तर -2 डिग्री आहे, जास्तीत जास्त टेम्परेचर आहे. म्हणजे याचा अर्थ इथे पाणी कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकत नाही आणि म्हणून इट इज अ ड्राय रिजन. मॉलिक्युल्स ऑर पार्टिकल्स रिमेन इन दिस रिजन फॉर अ लॉंग टाइम बिकॉज देर इज स्लो मिक्सिंग ऑफ गॅसेस इन स्ट्रॅटोस्फिअर. कुठलेही पार्टिकल्स कुठलेही मॉलिक्युल्स जर तिथे गेले तर ते तिथेच राहतात जास्त. याचं कारण तिथे वारं नाही, वारं नसल्यामुळे एकमेकात मिक्सिंग होत नाही. सो इफ द पोल्युटंट समहाउ रीच इन टू द स्ट्रॅटोस्फिअर दे पोज लॉंग टर्म ग्लोबल हजार्ड्स कम्पेअर टू देअर इम्पॅक्ट इन मच डेन्स अँड टर्ब्युलंट ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर हा डेन्स आहे, घन आहे आणि त्याशिवाय तो सारखा हवेत असतो, टर्ब्युलंट आहे आणि म्हणून इथे जो परिणाम आहे तो कमी होतो. त्यामुळे इथे एखादा आपण म्हणतो की एखादी कंपनी आली किंवा त्याचे जे धुराडे आहेत त्याच्यातनं धूर बाहेर, तो धूर जो आहे तो थोड्या वेळा नाहीच होतो, तो तिथे राहत नाही. तोच वरती गेला
स्ट्रॅटोस्फिअर मध्ये की तो तिथे राहणार, कारण तिथे हालचालच नाहीये. मग हालचाल नसल्यामुळे हेच पोल्युटंट जर वर गेले त्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तर ते कॉज ए लॉंग टर्म ग्लोबल हजार्ड. आता क्लोरो फ्लोरो कार्बन तुम्हाला माहिती आहे, क्लोरो फ्लोरो कार्बन म्हणजे सीएफसी, विच इज व्हेरी युजफुल अँड इनर्ट मटेरियल इन ट्रोपोस्फिअर, बिकम्स अ हजार्ड इन स्ट्रॅटोस्फिअर बिकॉज इट रिएक्ट्स विथ ओझोन अँड डिस्ट्रॉइज द ओझोन लेअर अँड कॉजेस ओझोन होल्स. आता हा जो सीएफसी आहे क्लोरो फ्लोरो कार्बन हा आपण कुठे वापरतो, तर अँटी फ्रीझिंग एजंट म्हणून वापरतात. आपल्या घरात जे फ्रीज असतात त्याच्यामध्ये कूलंट म्हणून हा सीएफसी वापरतात. तसाच तो इनर्ट आहे आणि तो इनर्ट असल्यामुळे आपण काही ठिकाणी जिथे केमिकल लेअर देतो त्याला टेफ्लॉन लेअर म्हणतात. हा जो टेफ्लॉन आहे तो सीएफसीचाच पॉलिमर आहे, टेफ्लॉन सीएफसी पासून बनवतात. तर हा टेफ्लॉन हा अतिशय उपयुक्त आहे कारण तो इनर्ट आहे, म्हणजे ट्रोपोस्फिअर मध्ये त्याचे काही हजार्ड्स नाही आहेत. हजार्ड्स कुठे आहेत, तर तो वरती गेला स्ट्रॅटोस्फिअर मध्ये की देन इट बिकम्स हजार्डस, आणि त्याच्यामुळे तो ओझोनशी रिॲक्ट करतो. कारण ह्या सीएफसी मधून नेसेंट क्लोरीन म्हणजे नवजात क्लोरीन ऍटम्स मिळतात आणि ते नवजात क्लोरीन ऍटम्स ओझोन बरोबर रिॲक्ट करतात आणि म्हणून ओझोन लेअर डिस्ट्रॉय होतो. त्यामुळे सीएफसी विच इज व्हेरी गुड व्हेरी युजफुल मटेरियल इन ट्रोपोस्फिअर बिकम्स ए व्हेरी हजार्डस केमिकल इन स्ट्रॅटोस्फिअर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे लक्षात घ्या. आपण म्हणतो की सीएफसी नको सीएफसी नको, सीएफसी कुठे नको, तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये नको, ट्रोपोस्फिअर मध्ये तो चांगला उपयुक्त केमिकल आहे. ते इन द अपर सेगमेंट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर दॅट इज बिटवीन 35 to 50 km देअर कॅन बी अ स्ट्रॉंग कॉन्स्टंट विंड कॉल जेट स्ट्रीम. म्हणजे 35 to 50 या लेअर मध्ये जेट स्ट्रीम आहे, मग तिथला थोडासा लेअर हलव असतो. अर्थात लक्षात घ्या जेट स्ट्रीम हा आहे तरी देखील फार तो टर्ब्युलंट नाहीये, जेवढा ट्रोपोस्फिअर मध्ये टर्ब्युलंट हे असतं वादळ असतात तशी तिथे नाहीये. जेट स्ट्रीम आहे, तिथे विंड आहे, कॉन्स्टंट विंड आहे, म्हणजे तिथे गेला तर तो परत एकमेकात मिक्स होऊन जाईल आणि म्हणजे त्याची हजार्डनेस कमी होईल 35 to 50. पण 12 to 35 मध्ये अतिशय क्वेसंट लेअर असल्यामुळे शांत ते असल्यामुळे तिथे मात्र हा सीएफसी प्रॉब्लेम करतो. किंवा कुठलाही सीएफसी हा एक झाला, कुठलाही पोल्युटंट जर तिथे गेला तर तो हजार्डस होतो. तिसरा रिजन जो आहे तो आयनोस्फिअर, हा तिसरा रिजन ऍटमॉस्फिअरचा. आयनोस्फिअर इज अ रिजन अबोव 50 km अँड एक्सटेंड अप टू 500 km. हा खूप मोठा आहे बघा, 50 km पासून ते 500 km पर्यंत. म्हणजे हा आयनोस्फिअर हा अतिशय मोठा, म्हणजे उंची बाजून बघितलं तर तो जास्त आहे. इन दिस रिजन मोस्टली आयोनिक स्पेसीज अँड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, हेन्स दिस रिजन इज कॉल्ड एज आयनोस्फिअर. त्याला आयनांबर म्हणतात मराठीमध्ये, कारण तिथे आयन्स आहेत, ओ प्लस ओ टू प्लस इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तिथे त्यामुळे एनर्जी खूप ऍब्सॉर्ब होते. आयनोस्फिअर इज डिवायडेड इन टू टू रिजन्स, नेमली मेझोस्फिअर अँड थर्मोस्फिअर. मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर असे दोन स्फिअर्स ह्या आयनोस्फिअरचेच भाग आहेत. मेझोस्फिअर एक्सटेंड फ्रॉम 50 to 85 km. म्हणजे बघा परत 50 to 500 km जो आयनोस्फिअर असेल त्यातला फक्त खालचा 35 km जो आहे, 50 to 85 km हा मेझोस्फिअर आहे. मग आता उरलेला सगळा म्हणजे 85 to 500 km पर्यंत दॅट इज थर्मोस्फिअर. सो थर्मोस्फिअर इज द आउटरमोस्ट लेअर ऑफ द ऍटमॉस्फिअर. इन मेझोस्फिअर द टेम्परेचर डिक्रीजेस फ्रॉम अबाउट -2 degrees Celsius. आता -2 degrees म्हणजे कुठला आला, तर स्ट्रॅटोस्फिअरचा सगळ्यात वरचा -2 to -92 degrees Centigrade as the altitude increases from 50 km to 85. म्हणजे त्या आयनोस्फिअर मधला 50 to 85 km जो भाग आहे तिथे जसजसे आपण वर जाऊ 50 to 85 तसं टेम्परेचर परत कमी 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 होत जातो. बघा जे जो हा इफेक्ट टेम्परेचरचा आपण ट्रोपोस्फिअर मध्ये बघितला की जिथे सगळ्यात खाली टेम्परेचर जास्त आहे, जसजसे आपण वर जाऊ तसं टेम्परेचर कमी 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 होत जातं. किती कमी होतं तर -56 जातो आपण. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होतं, जसजसे वर जातो तसं टेम्परेचर वाढत जातं. किती वाढत जातं तर -56 पासून -2 पर्यंत येतो आपण. हे टेम्परेचर वाढलंय
इथे ह्या मेझोस्फिअर मध्ये काय झालं, -2 वरनं कमी 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 होत -92 पर्यंत गेलं, म्हणजे आता ट्रोपोस्फिअर पेक्षाही हा लेअर आणखीन कूल झाला, -92 डिग्री सेंटीग्रेड ऍज द अल्टिट्यूड इन्क्रीजेस फ्रॉम 50 किलोमीटर टू 80 किलोमीटर. त्यामुळे ह्याचा मेझोस्फिअरचा हे आणि ट्रोपोस्फिअर याच्यामध्ये एक कॉमन थिंग आहे की जसजसं आपण वर जातो तसं टेम्परेचर कमी 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 होत जातं. आणि स्ट्रोपोस्फिअर मधला जो लेअर आपण बघितला स्ट्रॅटोस्फिअर तिथे मात्र वाढत जातं. इन थर्मोस्फिअर द टेम्परेचर इन्क्रीजेस विथ अल्टिट्यूड फ्रॉम -92 to about 1200 degree centigrade. बघा केवढं वाढलं ते 1200 degree centigrade एवढं तापमान वाढलं. कारण आता आपण किती गेलो 85 पासून ते 500 पर्यंत गेलो आणि त्यामुळे टेम्परेचर वाढत वाढत गेलं. मग हा स्ट्रॅटोस्फिअर आणि थर्मोस्फिअर मधला साम्य आहे की जसजसे वर जाऊ तसतसे टेम्परेचर वाढत जातं. या दोन्ही गोष्टी यांच्यात साम्य आहे स्ट्रॅटोस्फिअर आणि थर्मोस्फिअर मध्ये. आता इथे काय होतं, इन थर्मोस्फिअर कॉस्मिक रेज, लेझर रेज, फार यूवी रेज, एक्स रेज आर ऍब्सॉर्ब, हेज द टेम्परेचर रायझेस टू अ ग्रेट एक्सटेंट. कॉस्मिक रेज आणि लेझर रेज मध्ये प्रचंड उष्णता असते. ही प्रचंड उष्णता इथे शोषून घेतली गेली म्हणून इथलं टेम्परेचर 1200 degree centigrade पर्यंत जात. हे जर नसतं थर्मोस्फिअर नसता ऍटमॉस्फिअरच नसतं आपण म्हणतोय त्यातला थर्मोस्फिअर जरी नसता तर बघा -92 पर्यंतच गेलो असतो. आणि मग हे एवढं टेम्परेचर जे वरती घेतलं गेलं ते घेतलं गेलं नसतं. याचा अर्थ थर्मोस्फिअर ऑल्सो इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर द लाईफ ऑन द अर्थ टू सस्टेन. पृथ्वीवरती सजीवांचं जीवन चालू आहे याचं कारण हा थर्मोस्फिअर सुद्धा आहे. कारण त्याने इतकं टेम्परेचर काढून घेतलं, त्या उष्णता काढून घेतली की ज्याच्यामुळे तो तिथे 1200 degree centigrade पर्यंत ते तापमान गेलेलं आहे. इतकं तापमान जाण्या एवढी एनर्जी तिथे ऍब्सॉर्ब झाली ती सगळी पृथ्वीवर आली असती जर हा थर्मोस्फिअर नसता तर. कारण हे जे कॉस्मिक रेज लेसर रेज आहेत ते सगळे शोषून घेतले गेले असते, ते सगळे पृथ्वीपर्यंत आले असते. नॅचरली टेम्परेचर पृथ्वीवरचं खूप वाढलं असतं. आता मासचा विचार केला तर हार्डली 1% ऑफ द मास ऑफ ऍटमॉस्फिअर इज प्रेझेंट इन ऍटमॉस्फिअर. आपण मगाशी बघितलं 5500 trillion tons त्याच्या 1% मास आहे. तसा मास भरपूर आहे पण टोटल ऍटमॉस्फिअरच्या मानाने त्यातलं फक्त 1% तिथे आहे. पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनिक स्पीसीज इज व्हेरी लेस. इवन दो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनिक स्पीसीज इज व्हेरी लेस द अमाऊंट ऑफ एनर्जी दीज स्पीसीज ऍब्सॉर्ब इज व्हेरी हाय अँड हेन्स प्रोटेक्ट द लाईफ ऑन अर्थ. कमी स्पीसीज आहेत, आयोनिक स्पीसीज ज्या आहेत त्या अतिशय कमी आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशनही कमी आहे. परंतु तरी सुद्धा ते फार इफेक्टिव्हली एनर्जी ऍब्सॉर्ब करतात. म्हणून अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट स्पीसीज ऍब्सॉर्ब हे जास्त आहे. सो इट प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन अर्थ. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की वजन त्याचं मास टोटल कमी आहे, 1% वस्तुमान आहे तिथे, आयोनिक स्पीसीज कमी आहे, पण अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट ऍब्सॉर्ब किंवा उष्णता जेवढी शोषून घेतात ती प्रचंड जहा आहे. म्हणून त्याचं टेम्परेचर 1200 पर्यंत जातं आणि तेवढं तो आपल्याला पृथ्वीला किंवा पृथ्वीवरच्या सजीवांना जीवनदान देतो. सो दिस इज ऑल अबाउट द ऍटमॉस्फिअर. If you have any query, doubt, please send mail on my mail ID given below. smghate@yahoo.co.in. मला वाटतं तुम्हाला हे सगळं समजलं असेल ऍटमॉस्फिअर किंवा वातावरणाविषयी. कुणालाही काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर मला smghate@yahoo.co.in याच्यावरती संपर्क साधा, जरूर मी आपणाला उत्तर देईन. थँक्यू व्हेरी मच.